दहा दिवस झाले आंदोलन सुरू आहे, ठिय्या आंदोलन सुरू आहे. आतापर्यंत 58 मोर्चे काढूनही सरकारने त्याबाबत कुठलाच ठोस निर्णय घेतलेला नाही आणि म्हणून हे ठिय्या आंदोलन करण्याचं आमच्या मराठा समाजावर ही वेळ आलेली आहे. आणि मुख्यमंत्र्यांना जर अजूनही निर्णय घ्यायचा नसेल किंवा घेता येत नसेल त्यांनी ह्या बांगड्या भराव्यात असं आम्ही सगळ्या मराठा भगिनींतर्फे त्यांना सुचवत आहोत. त्यांनी ह्या बांगड्या भरून त्यांच्या निष्क्रियतेचं दाखवून द्यावं की आपण या आपण निष्क्रिय ठरलेलो आहोत. त्यासाठी आरक्षणाच्या मागणीसाठी सातत्याने अर्ज विनंत्या करून निवेदन देऊन मोर्चे शांततेने 58 मोर्चे काढूनही सरकार त्याची दखल घेत नाही आहे. आणि वारंवार सरकारने पोकळ आश्वासन देऊन या समाजाला फक्त झुलवत ठेवलेलं आहे. आणि प्रत्येक वेळेस मुख्यमंत्री कोर्टावर सगळे जबाबदारी ढकलून मोकळे होतात आणि कोर्ट मुख्यमंत्र्यावर जबाबदारी ढकलत आहे. आणि अशा यांच्या ढकलाढकलीमध्ये मराठा समाज होरपळून निघत आहे. आणि अशा कित्येक अर्ज विनंत्या करूनसुद्धा कोणताच ठोस असा निर्णय होत नसल्यामुळे हा समाज आता ठोक मोर्चाकडे वळलेला आहे. आणि हे मोर्चे जागजागी होत असताना काही निष्पाप निरापराध आंदोलकांवर खोट्या केसेस दाखल करून त्यांना गोवण्यात आहे. दगडफेक, जाळपोळ आणि मारहाणीच्या खोट्या गुन्ह्याखाली आमच्या अनेक तरुण पोरं अटकेमध्ये टाकलेले आहेत. आणि पोलीस त्यांना ठिकठिकाणी बेदम मारहाण विनाकारण करत आहेत. आम्हाला आमचा न्याय मागण्याचासुद्धा अधिकार घटनेला दिलेला असून आम्हाला तो आमचं व्यक्तिस्वातंत्र्य हिरवल्यासारखं वाटत आहे. आणि सरकारने आमच्या अपेक्षांची आमच्या समाजाच्या रास्त मागणीचा विचार करून त्वरित आमच्या मागणीचा विचार करा. आणि वारंवार त्यांना आम्ही लक्षात आणून देऊनसुद्धा सरकार एवढं निर्ढावलेलं आहे की गेंड्याची काटकडी त्याने धारण केलेली आहे. आणि अशा गेंड्याची काकडी धारून बसल्यामुळे आमचा युवक अस्वस्थ आणि बेचैन झालेला आहे. आणि त्याच्या भावनेची कदर न करता सरकार निर्ढावलेली भूमिका घेत आहे. आमची सकल समाजातर्फे मागणी आहे की मुख्यमंत्र्यांनी जेव्हा पंढरपूरच्या विठोबाच्या दर्शनाला आम्ही त्यांना मज्जाव केलेला असताना त्यांनी स्वतःच्या बिळातूनच या कारवाईवर ठोस कारवाई किंवा विचार न करता तिथूनच त्यांनी पळवाट काढली. आता तर त्यांनी समोर यावं आणि आमच्या जे गुन्हे दाखल केलेले आहेत मुलांवर ते गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत. अन्यथा चंद्रकांत पाटील आणि मुख्यमंत्र्यांच्या बेताल वक्तव्यामुळं आमचा युवक पेटून उठत आहे. आणि या युवकाला अशी भावना निर्माण झाली आहे की हा देश आमचाच आहे का? आम्हाला इथं आमच्या अपेक्षा पूर्ण होणार नाहीत का? आणि आम्ही काही अवास्तव मागण्या करत नसून कोणाच्याही आरक्षणामध्ये न घुसता आम्हाला आमचं लोकसंख्येच्या प्रमाणात स्वतंत्र असं आम्हाला आरक्षण पाहिजे. आम्हाला OBC मध्ये घुसायचं नाही किंवा SC ST मध्ये घुसायचं नाही आहे. तरी सरकारने आमच्या मागण्यांचा पुन्हा एकदा विचार करावा आणि सरकारने या बाबतीत लवकरात लवकर ठोस निर्णय घ्यावा. आणि मुख्यमंत्र्यांनी तसंच त्याच्या बेताल वक्तव्य करणारे मंत्र्यांनी इथून पुढे कोणतेही बेजबाबदार वक्तव्य करून आमच्या युवकांमध्ये विनाकारण आगीचा डोंब उसळून देऊ नये. अन्यथा अख्खा महाराष्ट्र अख्खा देश पेटून उठू शकतो. आणि या सर्वाला जबाबदार स्वतः मुख्यमंत्री असतील अशी भावना मी आमच्या समाजातर्फे व्यक्त करते. आणि इथून पुढे जर समाजाचा विचार जर सरकारला करायचा नसेल तर सकल मराठा समाजातर्फे आम्ही सगळ्या माता भगिनी त्यांना बांगड्याचा आहेर करत आहोत. एखादी स्त्री असती तर पटकन निर्णय घेतला असता, पण मुख्यमंत्री 8 दिवस झाले हातावर हात धरून AC च्या चेंबरमध्ये बसले. आणि आमचे हजारो मुलं, शेकडो निरपराध मुलं रस्त्याने लाठीचार्जचे बळी ठरत आहेत, कोणी आत्मदहन करत आहेत. तर अशा निरपराध निष्पाप युवकांच्या मरणाची जबाबदारी त्यांनी घेऊन त्यांच्यावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करून
त्यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई होवी अशी सकळ समाजातर्फे मी आपल्यासमोर मांडणी करत आहे आणि लवकरच सगळ्या मंत्रिमंडळाने या दोन चार दिवसात काहीतरी ठोस निर्णय घ्यावा आणि आमच्या आरक्षणाच्या न्याय हक्कांच्या मागण्याचा पुनर्विचार करून लवकरात लवकर जो 50 वर्षापासून तिढा आरक्षणाचा लांबत आहे 50 वर्षापासून त्याला अजून न्याय मिळाला नाही ते लवकरात लवकर त्यांनी आम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करावा। घटनेमध्ये तशी 9व्या अनुच्छेदामध्ये तरतूद आहे की मराठा समाजाला आरक्षण देता येऊ शकतं त्या बाबीचा एकदा विचार करून कायद्यामध्ये थोडाफार फेरबदल करून आमच्या समाजासाठी जर काही करता येऊ शकत असेल तर त्यांनी कृपया मुख्यमंत्र्यांना आमच्या सकल समाजातर्फे विनंती आहे की त्यांनी आमच्या मागणीचा जरूर विचार करावा अन्यथा अख्खा महाराष्ट्र आज जो झुमसतोय ज्याला मुख्यमंत्री जबाबदार आहे ते अजून पेटल्याशिवाय राहणार नाही आणि त्याची सगळी जबाबदारी जबाबदार मुख्यमंत्री मराठा आरक्षणासाठी सर्व स्तरातून आंदोलन करण्यात येत आहे। काही लोक शहीद झाले तर माझं राज्यकर्त्यांना एकच या मार्फत चॅनलमार्फत एक विनंती आहे सर्वपक्षीय आमदारांनी जर त्यांना खरंच जातीचे मतीचे असले तर त्यांनी शिवाजी मैदानात स्वतः आंदोलन करून जोपर्यंत मराठा आरक्षणाचा जी आर निघत नाही तोपर्यंत त्यांनी तिथं बसावं नाहीतर येणाऱ्या काळात समाज त्यांना फिरू देणार नाही असं सकल मराठा समाजाच्या वतीनं त्यांना आम्ही जाहीर आवाहन करत आहोत। माझा सर्व मराठा समाजातल्या सर्व नियोजकांना सर्व मराठा समाजातल्याला मानाचा मुजरा खरोखरच सर्वांना आज रोजी स्वतःच्या मनात ठाम असा निश्चय करून सगळे आंदोलनात उतरले पुढे जाऊ आणि त्यांच्या अशा निश्चयामुळं जवळजवळ आपलं आंदोलन आज पेटून उठलं आणि आपल्याला असं दिसतंय की आपल्याला न्याय आपल्याला भरणारच आणि सरकारबद्दल सांगायचं म्हणजे सगळ्यात निष्क्रिय सरकार आणि दळभद्री सरकार आपलं ठरलं त्याच्या या अशा धोरणामुळं आज मराठा समाजावर आणि मराठा समाजाच्या व्यथा आज त्याच्या समोर आज मांडायचा विषय आपल्याला वेळ आलेली आहे आणि त्यांच्या अशा धोरणामुळं आज मराठा समाज उघड्यावर पडलेला आहे। आरक्षणाबाबतीत सांगायचं म्हणजे त्यांनी मागच्या 3.5 वर्षापासून कुठल्याच आरक्षणाबद्दल दखल न घेता प्रत्येक वेळेस टाळाटाळ करायचा प्रयत्न करत आहेत आणि त्यांच्या अशा वागणुकीमुळे ही आज मराठा समाजावर वेळ आलेली आहे जेणेकरून आज मराठा बांधव कुठल्याच परिस्थितीमध्ये कुठल्याच यांच्या क्षेत्रामध्ये त्यांना पुढे मागं पाऊल टाकायची वेळ आलेली आहे। म्हणून आपण जाहीरपणे आपल्या जिंतूर शिरूर मतदारसंघातल्या सर्व मराठा समाजाच्या बांधवाच्या वतीनं त्यांचा आपण तीव्र निषेध करू। माझे 2 शब्द भरे न्यूज अपडेटे सारू सब्सक्राइब बटन और बेल आइकॉन प्रेस करो। रोजाना न्यूज अपडेट के लिए सब्सक्राइब बटन और बेल आइकॉन।